वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर एंड आई एम अनिल वानखडे। आपण इंग्लिश ग्रामर मध्ये एक नवीन टॉपिक आज अभ्यासणार आहोत। तो टॉपिक आहे इफ नॉट किंवा अनलेस। इफ नॉटचा क्लॉज किंवा इफ नॉटच्या जागी आपण अनलेस टाकू शकतो किंवा अनलेस काढून त्याच्या ऐवजी आपण इफ नॉट टाकू शकतो, हे तुम्हाला माहितच असेल। हे आपण कंजंक्शन सारखं सुद्धा यूज करू शकतो। तर इफ नॉट, इफ चा हा एक क्लॉज असतो आणि एक दुसरा असतो प्रिन्सिपल क्लॉज। दोन क्लॉज आहेत, प्रिन्सिपल क्लॉज आणि इफचा कंडिशनल क्लॉज। ज्या वाक्याची सुरुवात इफ ने होते ते वाक्य अटीवर आधारित असते किंवा कंडिशन त्याच्यामध्ये ठेवलेली असते। चला, चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर आपण इफ नॉट आणि अनलेस म्हणजे काय ते पाहूया। इफ नॉट आणि अनलेस म्हणजे याचा दोन्हीचा अर्थ काय होतो, नाही, जर नाही किंवा निगेटिव्ह होतो किंवा नकारात्मक होतो। पण त्याच्यामध्ये जर म्हटलं अट दर्शवण्यासाठी इफ वापरतात, अट दर्शवण्यासाठी इफ वापरतात, जर तर आपण म्हणतो जर इथं नाही गेलो तर तिथं नाही गेलो, म्हणजे जर तर ची भाषा जी असते ती काय कशात असते, अटीशी संबंधित असते। म्हणून इफ असलेल्या वाक्यामध्ये दोन क्लॉजेस असतात। मला इफ चं जे वाक्य असते त्या वाक्यामध्ये दोन क्लॉजेस असतात। आता क्लॉजेस म्हणजे काय, वाक्यांश, छोटे छोटे वाक्य। आता आपलं मराठीमध्ये काय चालतंय, एक वाक्य आपण बोलतो मधातच काय असतो, स्वल्पविराम असतो, म्हणजे त्याचा वाक्यांश म्हणजे भाग पाडण्यात येतो। तशा प्रकारे इफच्या क्लॉजमध्ये सुद्धा काय असतात, दोन क्लॉज असतात। पहिला जो क्लॉज असतो त्याला म्हणतो प्रिन्सिपल क्लॉज और मेन क्लॉज, मुख्य क्लॉज किंवा मुख्य वाक्यांश आपण म्हणतो, आणि त्याच्यावर डिपेंडंट असते। सेकंड जो आहे क्लॉज इफच्या वाक्याला कंडिशनल क्लॉज म्हणजे अटदर्शक वाक्यांश किंवा ऍडहॉक क्लॉज ऑफ कंडिशन। ऍडहॉक क्लॉज ऑफ कंडिशन किंवा विशेषणाचा अटदर्शक वाक्यांश। आता जे काही क्लॉजचे प्रकार आहेत ते वेगवेगळे आहेत, ऍडहॉक क्लॉज ऑफ प्लेस, ऍडहॉक क्लॉज ऑफ रिझन वेगवेगळे आहेत, ते आपण पुढच्या टॉपिकला बघणारच आहोत। तर काय, इफ असलेल्या वाक्यामध्ये काळानुसार तीन प्रकार पडतात। इफ असलेल्या वाक्यामध्ये काळानुसार किती प्रकार पडतात, तीन प्रकार पडतात, आणि त्याच्या कंडिशन पण वेगवेगळ्या असतात। आता त्या कंडिशन कोणकोणत्या आहेत ते आपल्याला पाहायचं आहे। तर मग कोणत्या कंडिशन आहेत, कंडिशनल क्लॉज म्हणजे पहिला जो इफचा, इफचे जे वाक्य आपण तयार करतो किंवा इफचं इफ नॉटचं वाक्य जर बनवलं तर कशा प्रकारे ते वाक्य बनत असतात, त्याच्यामध्ये तीन कंडिशन आहेत। पहिला जो क्लॉज आहे त्याच्यामध्ये कंडिशनल क्लॉज, अटदर्शक वाक्य जर असलं तर त्याची सुरुवात इफच्या क्लॉज मध्ये सिम्पल प्रेझेंट म्हणजे साध्या वर्तमान काळाने होते, आणि नंतरचा जो काही प्रिन्सिपल क्लॉज असतो, मुख्य क्लॉज असतो नेक्स्टचा, इफच्या नंतरचा, तो सिम्पल फ्युचर टेन्स मध्ये येत असतो। ते वाक्य व्यवस्थितरित्या समजून घ्या आणि नोटबुक मध्ये लिहून घ्या। नंतर फॉर एक्झाम्पल इफ आय स्टडी आय विल पास, मग इथं तुम्हाला दिसतच आहे इफ आय स्टडी म्हणजे काय, सिम्पल प्रेझेंट टेन्स इथं वापरलेला आहे, आणि इथं आहे आय विल पास म्हणजे इथं काय, सिम्पल फ्युचर विचारलेला आहे, म्हणजे जर मी अभ्यास केला तर मी काय होणार आहे, पास होणार आहे, म्हणजे हा पहिला कंडिशन त्याच्यात। नंतर आहे दुसरा जो आहे इम्प्रॉबेबल कंडिशन, त्याच्यामध्ये इफच्या क्लॉज मध्ये सिम्पल पास आणि प्रिन्सिपल क्लॉज मध्ये वुड प्लस वर्क वन। तर मग आपल्याला फॉर एक्झाम्पल दिसत आहे इफ आय स्टडीड, सेकंड फ्रॉम सिम्पल पास मध्ये दिसतच आहे, आणि नंतर आय वुड पास, आय वुड पास म्हणजेच काय, इथं वुड घेतलेला आहे आणि पास दिसत आहे। तिसरी जी कंडिशन आहे इम्पॉसिबल कंडिशन म्हणजे अशक्य असे, पण विचारलं जातं इफच्या क्लॉज मध्ये परफेक्ट पास टेन्स असतो आणि प्रिन्सिपल क्लॉज मध्ये वुड हॅव अधिक वर थ्री। तर मग आता इकडे जर पाहिलं तर फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे इफ आय हॅड स्टडी, इफ आय हॅड स्टडी म्हणजे आपल्याला दिसत आहे सिम्पल, सॉरी परफेक्ट पास इथं दिसत आहे, परफेक्ट पास हॅड वन थ्री आणि वुड अधिक हॅव थ्री म्हणजे आय वुड हॅव पास, आय वुड हॅव पास अशा प्रकारचं आहे। ते तुम्ही रिपीट मध्ये पाहू शकता आणि तुम्हाला समजून येईल दोन वेळेस जर पाहिला तर।
लेक्चर मध्ये आपण फक्त इफ नॉट चा यूज कसा करायचा किंवा प्रिंसिपल क्लॉज आणि इफ क्लॉज कसा असतो ते आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. पुढच्या लेक्चर मध्ये अनलेस चा यूज कसा करायचा किंवा इफ नॉट च्या जागी अनलेस कसं वापरायचं किंवा अनलेस च्या जागी इफ नॉट कसं वापरायचं ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर चॅनल सोबत राहण्याकरता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपलं चॅनल ओपन होऊन 2 वर्ष झालेले आहेत. मला काही जास्त कॉमेडी वगैरे जमत नाही. तुमचा चेहरा असा हास्य किंवा प्रफुल्लितच असावा असंही काही नाही आहे. फक्त जेन्युइन कॉन्टेंट जर व्यवस्थितरित्या शिकवलं तर समोरच्याला समजेल. फक्तच की हसणं आणि काहीही शिकवलं ते मला पटत नाही. तर खरोखरच तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.